मी घरच्या बागेमध्ये बसलो आहे आणि मला मीर तकी मीर यांचा किस्सा आठवला. मीर तकी मीर हे गालिबच्या आधीचे शायर होते, उर्दूतले मोठे शायर. आणि या मीर तकी मीरचा किस्सा फार गाजलेला आहे की मीर तकी मीर यांना नवाबाने घर भेट दिलं होतं आणि त्या घरातली अशी खोली होती जी मीर जिथे लेखन करायचे त्या खोलीला खिडकी होती. एक दिवस मीरचा मित्र त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, मीर साहेब हे खिडकी का उघडली नाही तुम्ही? मीर म्हणाले, का खिडकी कशाला उघडायची? म्हणे उघडा तर बघा. आणि त्याने ती उघडली तर समोर गुलाबाची अख्खी बाग होती. तो मित्र म्हणाला, मीर साहेब तुम्हाला माहिती नाही, ही जागा हे घर नवाबाने तुम्हाला यासाठीच दिले आहे की गुलाबाची बाग तुम्ही बघावी आणि कविता लिहाव्यात. मीर म्हणाला, मी तर माझ्या कवितेच्या बागेत इतका रमलो आहे, ह्या बागेचा काय उपयोग मला? असंच ही बाग आहे. ही बाग माझी नाही, ही बायकोची बाग आहे. माझी बाग कवितेची बाग आहे. म्हणून मी एके ठिकाणी लिहिलं आहे, या अंगणात माझ्या चाफा गुलाब येतो, या अंगणात माझ्या चाफा गुलाब येतो, मी पेरले कधी जे त्याचाच जाब येतो. हा गझलेचा मतला झाला. मी गझलेबद्दल सगळं बोलणार आहे पण ही गझल पहिल्यांदा आपण ऐकू. या अंगणात माझ्या चाफा गुलाब येतो, मी पेरले कधी जे त्याचाच जाब येतो, येतात शब्द काही चुरगाळल्याप्रमाणे. आपण कपडे चुरगाळतो, कागद चुरगाळतो ना, तसं येतात शब्द काही चुरगाळल्याप्रमाणे. आता ते शब्द चुरगळल्याप्रमाणे आल्यानंतर त्यांना वाटतो की कुणाच्या गझलेमध्ये जायचं आहे आपल्याला? प्रदीप निफाडकरांच्या गझलेत जायचं आहे. मग काय होतं? या अंगणात माझ्या चाफा गुलाब येतो, मी पेरले कधी जे त्याचाच जाब येतो, येतात शब्द काही चुरगाळल्याप्रमाणे, घेताच नाव माझे त्यांना रुबाब येतो, घेताच नाव माझे त्यांना रुबाब येतो. पुढचा शेर आहे का? कोकिळा आणि माझी. कोकिळा गात नाही, कोकिळ गातो. त्याच्यातच माझ्या स्पर्धा सुरू झाली आणि मग काय झालं? ऐकून गझल माझी कोकिळही म्हणाला, ऐकून गझल माझी कोकिळही म्हणाला, आवाज आज माझा थोडा खराब येतो, आवाज आज माझा थोडा खराब येतो. आणि हाही एक शेर बघा, कविते तुझ्यामुळे मी ह्या पोचलो पदाला. कविता नसती तर काहीच मी कुठेच नसतो. कविते तुझ्यामुळे मी ह्या पोचलो पदाला, पुसण्यास बूट माझे आता नवाब येतो, या अंगणात माझ्या चाफा गुलाब येतो. ह्यामध्ये काफिया आहे, रुबाब, नवाब, याला काफिया म्हणतात. म्हणजे साधारणतः त्याला मराठीत उपांत्ययमक म्हणू आपण. आणि अंत्ययमक येतो आहे. आता अंत्ययमक कधी कधी तुमची गोची करतो गझलेमध्ये. इथंही तेच झालं. इथं अंत्ययमक येतो आहे आणि काफिया आता पुढचा घेतला मी बाब. बाब शब्द येतो होत नाही मराठीत, बाब येते होते, हो की नाही? मग काय करावं लागतो तेही तुम्हाला कळेल. या अंगणात माझ्या चाफा गुलाब येतो, मी पेरले कधी जे त्याचाच जाब येतो, येता समोर मृत्यू इतकेच मी म्हणालो, एवढंच म्हणालो. काय म्हणालो? येता समोर मृत्यू इतकेच मी म्हणालो, आहे तशी किती ही किरकोळ बाब येतो, या अंगणात माझ्या चाफा गुलाब येतो. खरं तर गझल हा इतका मोठा विषय आहे की तो दोन चार भागामध्ये खरं संपणार नाही, पण प्रयत्न करू आपण. कारण गझलची परंपरा फार मोठी आहे. उर्दूपासनं ती निघाली
नंतर पंजाबमध्ये गेली, गुजरातमध्ये गेली, अगदी संस्कृतमध्ये इंग्रजीमध्ये सुद्धा गझल आहेत, अगदी तमिळमध्ये आहेत, तेलुगूमध्ये आहेत. गझल कुठे नाही, बंगालीमध्ये आहे. पण गझल जिथं गेली तिथं आपलं स्थान तिने कायम ठेवलं आहे, ती महत्त्वाच्याच पदाला पोचली आहे. आज सगळीकडे गझलचाच आवाज ऐकू येतो. याचं कारण काय, गझल हा सशक्त काव्यप्रकार आहे आणि मराठीमध्ये जरी त्याची पाळंमुळं खूप दूरवर प्रत्येकजण पसरत असला, अमृतरायपर्यंत कुणी पोचवतो, कुणी नामदेवापर्यंत पोचवतो, संत नामदेवांपर्यंत, पण माधव जुलियन 1920 आसपास त्यांनी ही गझल आणली आणि माधव जुलियन हे त्याचे मूळ उद्गाते समजले जातात मराठीमध्ये. पण सुरेश भटांनी ती रुजवली आणि तिला खऱ्या अर्थाने मराठी मातीचा सुगंध दिला. सुरेश भटांचं हे कॉन्ट्रिब्युशन, सुरेश भटांचं हे जे काही आपल्याला योगदान आहे ते फार ह्यामध्ये महत्त्वाचं आहे. का असते गझल? एक दोन ओळींचा शेर असतो. पहिल्या ओळीमध्ये प्रस्तावना असते. आता समजा मी असं म्हणालो की मी ओंकार जाधवच्या घरी गेलो, ही पहिल्या ओळीतली प्रस्तावना आहे. मग ओंकार जाधवच्या घरी 50 जण येत असतील, तू गेला तर विशेष काय, पण मी तिथं काहीतरी नाट्य केलं, मी तिथं काहीतरी वेगळं घडलं, मला काहीतरी वेगळा अनुभव आला, हे नाट्य मी दुसऱ्या ओळीत मांडतो. त्याला उर्दूमध्ये दावा आणि दलील असे शब्द आहेत, पण आपण उर्दूचे फार शब्द ऐकण्यापेक्षा लक्षात येईल आपल्याला मराठीमध्ये की पहिली ओळ ही प्रस्तावना असते आणि दुसरी ओळ तिथं आलेला अनुभव असतो तुमचा. आणि ह्या दोन ओळी ज्या असतात, ह्या दोन ओळी वृत्तांमध्ये बांधलेल्या असतात. वृत्त काय आहेत आपण चौथ्या भागात शिकणार आहोत. पण ह्या वृत्तांमध्ये बांधायच्या, त्याचा काफिया रदीप म्हणजे त्याचं यमक, अंत्ययमक आणि उपांत्ययमक सांभाळायचं, हे फार जिकरीचं असतं. गझलचा पहिला शेर जो असतो त्याला मतला म्हणतात. मतला हा मराठी शब्द आपण मथळा घेतो तसाच आहे. आणि शेवटचा शेर हा मक्ता असतो. मक्ता म्हणजे ही गझल माझी आहे हा मक्ता सांगणं. जसं आपण एखादा ऐकतो ना, घरी आपल्या आई म्हणते की घर आवरायचा मी काय मक्ता घेतला आहे का, किंवा वाळूचा मक्ता एखाद्या नदीमध्ये घेतला जातो, डोंगरामध्ये घेतला जातो. मक्ता हा शब्द मराठीत आहे. तर तो मक्ता कवीचं नाव जिथं असेल, तुका म्हणे, नामा म्हणे, मीरा कहे, कबीर कहे, हे मक्ते येतात. तेव्हा मतला ते मक्ता अशी गझल असती. गझलमध्ये 5 शेर असतात किमान, कमाल किती असू शकतात. ह्याचा अर्थ असा नाही की 5च शेर लिहायला पाहिजे, तुम्ही कितीही लिहू शकता, पण किमान 5 लिहायला पाहिजे. काही गझलमध्ये 2 शेरच असतात, कारण कवीला सुचलं 2 शेर तर 2 शेर लिहितो. असं काही नाही की 5 शेर लिहिले, ओढादान करून 5 शेर लिहिले, असं काही जरूर नाही आहे. त्यामुळे गझलमध्ये 5 शेर असतात. मतला ते मक्ता असा तिचा प्रवास असतो. आणि गझल आणि कवितेमध्ये, गझल हा कवितेचा एक प्रकार आहे. म्हणजे जसं लावणी आहे, पोवाडा आहे, अभंग आहे, ओवी आहे, अंगाई गीत आहे, जसे कवितेचे सगळे प्रकार आहेत तसा गझल हा एक प्रकार आहे. हे फार लक्षात ठेवलं पाहिजे. गझलला मूळ काय बेस आहे, काव्य आहे. त्यामुळे गझल हा कवितेचा एक प्रकार आहे. त्याची बांधणी, त्याची रचना फक्त वेगळी, म्हणून आपण त्याला गझल म्हणायचं. आणि ह्या गझलमध्ये आणि कवितेमध्ये काय फरक असतो? कवितेमध्ये एकच विषय विस्ताराने सांगितला असतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की गदिमांची एक कविता आहे, अतिशय सुंदर कविता आहे, तुम्ही गाणं ऐकलेलं आहे त्याचं. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे. गदिमा आपल्या कवितेतून पेंटिंग करतात, चित्रच काढतात. कशी कविता आहे बघा. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे, गवत उंच दाट दाट वळत जाय पाय वाट. गवत उंच दाट, बघा आपल्यासमोर पेंटिंग चित्र उभं राहतं. गवत उंच दाट दाट वळत जाय पाय वाट, आंब्याचे एक झाड मध्येच वाकडे, त्या तिथे पलीकडे तिकडे. आता प्रियसीचं झोपडं तिकडं आहे हे म्हणल्यानंतर तिथं जायचं कसं, वाटेत काय काय लागणार, गवत कसं असेल, वाट कशी असेल, आंब्याचं झाड कसं असेल, हे विस्ताराने सांगत गेलेलं आहे. कवितेमध्ये एकच विषय विस्ताराने सांगत जातात आणि गझलेमध्ये 2 ओळींमध्ये तो सांगायचा आहे. म्हणून गझल कठीण आहे.
कारण पाच शेर म्हणजे पाच कविता आहेत, एक शेर म्हणजे एक कविता असते. त्यामुळे एका कवितेवर जेव्हा आपण विस्ताराने सांगत असतो तेव्हा लिहिणं जरा सोपं असतो. अगदीच रोजच्या भाषेतलं उदाहरण द्यायचं तर कविता म्हणजे क्रिकेटचं ग्राउंड आहे, क्रिकेटचं मैदान आहे, की जिथं तुम्ही कुठेही सिक्स मारू शकता, कुठेही फोर मारू शकता. पण गझल म्हणजे बुद्धिबळाचा पट आहे, तेवढ्याच जागेत तुम्हाला खेळायचं आहे, कारण त्यात वृत्त आहेत, त्यात काफिया आहे, त्यात रदीफ आहे, आणि हे सगळं करून तुम्हाला दोन ओळींमध्ये ते काव्य ठेवायचं आहे. एक तुम्हाला रोमानिक गझलच ऐकवतो. रोमानी म्हणजे रोमॅन्टिक. माझा आवाज चांगला नाही पण तरी तुम्ही सहन कराल. ये लाजत ये माझ्या जवळ आज, ये लाजत ये माझ्या जवळ आज, ये माझे अंग अंग उधळ आज, ये लाजत ये माझ्या जवळ आज. आता तुमच्या लक्षात आलं असेल जवळ हा काफिया आहे, आज ही रदीफ आहे, है ना. ये लाजत ये माझ्या जवळ आज, ये माझे अंग अंग उधळ आज. शेर आहे का, का घडेल बग चुकून परत भेट, का घडेल बग चुकून परत भेट, ये माझ्या रक्तातच मिसळ आज, ये लाजत ये माझ्या जवळ आज. स्मरणाचा किरण एक तू दिलास, स्मरणाचा किरण एक तू दिलास, हृदयीचा तम झाला विरळ आज, ये लाजत ये माझ्या जवळ आज. माझी ही वाट जरी वाकडीच, माझी ही वाट जरी, गझल लिहितो ना वाकडीच वाटे माझी, माझी ही वाट जरी वाकडीच, चाले मी वाकडाच सरळ आज, ये लाजत ये माझ्या जवळ आज. तू असीम नील गगन मी समीर, तू असीम नील ग, तुला सीमा नाही अशी नील गगन तू, आणि मी हवेचं झुळणं समीर मी वारा. तू असीम नील गगन मी समीर, तू असीम नील गगन मी समीर, ये माझे झुळ झुळणे कवळ आज, ये लाजत ये माझ्या जवळ आज, ये माझे अंग अंग उधळ आज, ये लाजत ये माझ्या जवळ आज. मित्रांनो, मी तुम्हाला ही रोमॅन्टिक गझल, रुमानी गझल ऐकवली असली तरी गझल म्हणजे रुमानीच असते असं नाही. गझलमध्ये अनेक विषय असतात. कोणते कोणते विषय असतात ते पुढच्या भागात सांगणार आहे. धन्यवाद.